acting all okay today, today. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओंच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आजच्या निबंध मालेतील नवीन निबंध. आता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलवर आपण निबंधमाला सुरू केली आहे. तुम्ही सगळेजण त्याचा आस्वाद घेत आहात, हो की नाही? मग आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलंय का तुम्ही आपल्या चॅनेलवर निबंध सुरू झालेत ते? सांगितलंय, व्हेरी गुड. शाळेमध्ये शिक्षकांना आपण सांगा बरं का. आता अरुणा भोसले मॅडमनी निबंध मला सुरू केली आहे. चला आजचा निबंध दसरा. दसरा सण आहे ना आवडीचा, व्हेरी गुड. चला पाहूया. दसरा हा सण अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र असते. त्यानंतर 10वा दिवस म्हणजेच दसरा होय. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा या काव्यातच त्याची माहिती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे. मराठ्यांचे धार्मिक व सामाजिक सण समारंभ अनंत आहेत, परंतु त्याला दसरा दिवाळी आणि होळी सारखी श्रेष्ठता नाही. या सणात चतुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात, ते म्हणजे ब्राह्मणांचे सरस्वती पूजन व विद्यारंभ, क्षत्रियांचे शस्त्रपूजन, सीमालोंघन, वैश्याची शेती, हे सर्व एकत्रितपणे दसरा या सणात येतात. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, दसरा हा सण खूप महत्वाचा आहे. मग कसा काय वाटला निबंध? त्याच्यातील शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो निश्चितच नवीन माहिती देणारा आहे, नाही का? चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन निबंधासह. पण त्या अगोदर इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली असलेल्या लाईक बटनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये निश्चितच तुमच्या कमेंट्स तुमच्या नावासह नोंदवा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला फार आवडतात. आपण लवकरच छान छान कमेंट्स वर मिळून एक सुंदर असा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्या नावासहित तुमच्या कमेंट्स वाचल्या जातील आणि पब्लिक केल्या जातील, ठीक आहे? पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि तुमच्या विचारांचा छान छान निबंध निश्चितच लिहित रहा. बाय बाय, धन्यवाद. tonight, tonight.